Hello students, see we are learning your topic Introduction to Microbiology which belongs to Science and Technology part 2 10th standard book. Okay, paha apan tumcha 10th standard cha Science and Technology part 2 madla topic number 7 pahatoy. Topic se naav ahe Introduction to Microbiology. In previous video lecture we have discussed about the microbial pollution control, means what the controlling the pollution यूजिंग मायक्रोऑर्गॅनिझम. पोल्युशन कंट्रोल कशा पद्धतीने करायचं तर मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून पोल्युशन कंट्रोल कशा पद्धतीने केलं जातं हे आपण पाहिलं. देअर आर मेनली टू टाईप्स ऑफ वेस्ट वेस्ट मॅनेजमेंट दोन पद्धतीने केलं जातं. एक तर वेट वेस्ट जे आहे ते वेगळं करू शकतो, ड्राय वेस्ट जे आहे ते वेगळं करू शकतो, आणि ते दोन एरियाजमध्ये सापडतं आपल्याला. एक म्हणजे अर्बन एरियाज आणि दुसरे म्हणजे रुरल एरियाज. आता जे रुरल एरियाजमधले वेस्ट मॅनेजमेंट असतात ते वेस्ट मॅनेजमेंट करायचं एकदम इझी असतं. काय होतं तिथं, ते त्यांच्या ज्या रेसिडेन्शियल एरिया असतात तिथंच जे असणारे जे काही छोटेसे स्पेस आहे तिथंच ते काय करतात, एक पीठ करतात आणि त्या पीठमध्ये जे काही वेस्ट आहे ते कंप्रेस केलं जातं आणि तिथंच ते काय करतात, तिथं कंपोस्ट तयार करतात. बट व्हॉट अबाउट द इन केस ऑफ अर्बन एरियाज. आता अर्बन एरियाज म्हटलं की पॉप्युलेशन जास्त असणार, पॉप्युलेशन जास्त आहे म्हटल्यानंतर तिथलं वेस्ट मॅनेजमेंट कसं करायचं, आणि जर का हे वेस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित केलं नाही तर ते इट लीड्स टू पोल्युशन. इट लीड्स टू पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट, इट लीड्स टू पोल्युशन ऑफ एअर, पोल्युशन ऑफ सॉइल, पोल्युशन ऑफ वॉटर. हे सगळं थांबवण्यासाठी काय करायचं, मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल, द कंट्रोलिंग पोल्युशन विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून पोल्युशन काय करायचं, कंट्रोल करायचं, त्याला मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल असं म्हटलं जातं. अँड नाउअडेज एक मॉडर्न टेक्नॉलॉजी आलेली आहे ती म्हणजे लँडफिलिंग साईट्स. मॉडर्न लँडफिलिंग साईट्स रेसिडेन्शियल एरियापासून लांब काय केले जातात, ह्या लँडफिलिंग साईट क्रिएट केल्या जातात आणि तिथं काय केलं जातं, सगळं ते वेस्ट मॅनेजमेंट करून योग्य पद्धतीने त्यापासून कंपोस्ट फॉर्मेशन केलं जातं. ते आपण मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहिलं. पहा आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण जो पॉईंट पाहणार आहे ते दोन पॉईंट्स पाहणार आहे. एक म्हणजे सीवेज मॅनेजमेंट अँड द अनादर वन इज द क्लीन टेक्नॉलॉजी. सी द फर्स्ट पॉईंट सीवेज मॅनेजमेंट. फर्स्ट ऑफ ऑल आय वॉन्ट टू टेल यू व्हॉट इज द मीनिंग ऑफ सीवेज. सी व्हॉट इज मीन बाय सीवेज, द डोमेस्टिक वेस्ट, इंडस्ट्रीयल वेस्ट, ॲग्रिकल्चरल वेस्ट, हे जे काही वेस्ट असतं आणि ते वेस्ट मिळून जे काही एक घाण पाणी तयार होतं त्या पाण्याला काय म्हटलं जातं, सीवेज म्हटलं जातं. थोडक्यात जर का सांगायचं म्हटलं तर सीवेज म्हणजे सांडपाणी, याला काय म्हणायचं, घाणपाणी किंवा घाणेरडं पाणी आपण म्हणू शकतो, यालाच सांडपाणी असं देखील म्हटलं जातं. मग या सांडपाण्याचं मॅनेजमेंट किंवा सीवेज मॅनेजमेंट कशा पद्धतीने करायचं विथ द हेल्प ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम हे आपण पाहणार आहे. पहा आता जसं की काल आपण पाहिलं, इन रुरल एरियाज देर इज अ पॉप्युलेशन इज व्हेरी इन अ लेस अमाऊंट, वाईल अदर हँड इन अर्बन एरियाज पॉप्युलेशन इन व्हेरी एक्सेस अमाऊंट. पॉप्युलेशन कसं असतं, तिथं जास्त असतं. मग रुरल एरियाजमध्ये सांडपाण्याचा एवढा प्रॉब्लेम होत नाही, तिथं सीवेज मॅनेजमेंटचा एवढा प्रॉब्लेम होत नाही कारण की ते तिथंच सोडलं जातं किंवा छोटीशी लोकसंख्या असल्यामुळे जास्त तिथं प्रॉब्लेम येत नाही. बट व्हॉट अबाउट दी अर्बन एरियाज, अर्बन एरियाजमध्ये जास्त लोकसंख्या असल्यामुळं, एक्सेस पॉप्युलेशन असल्यामुळं ते सीवेज मॅनेजमेंट करणं गरजेचं ठरतं. आता हे सीवेज मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं जातं, तर ते मायक्रोऑर्गॅनिझमचा यूज करून सीवेज मॅनेजमेंट केलं जातं. कसं केलं जातं, तर पहा जे काही सीवेज आहे ते आणि मायक्रोऑर्गॅनिझम या दोघांची रिॲक्शन होते किंवा हे दोघं काय करतात, एकमेकांची रिॲक्शन होऊन ते काय करतात, डिकम्पोजिशन करतात. कशाचं डिकम्पोजिशन करतात, तर कार्बन कंपाऊंडचं. आता पहा हे कसं होणार, तर जे काही मायक्रोऑर्गॅनिझम्स असतात, कोणत्या मायक्रोऑर्गॅनिझम वापरले जातात हे तर मी तुम्हाला सांगणार आहे. मी इथं फर्स्ट पॉईंट लिहिलेला आहे जो की जस्ट मी आत्ता बोलले, सीवेज प्लस मायक्रोब डिकम्पोजेस द कार्बन और डिकम्पोजिशन टेक्स प्लेस अँड इट प्रोड्युसेस मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. पहा जे काही सीवेज आहे मग त्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, ॲग्रिकल्चरल वेस्ट असेल, मोस्ट ऑफ दी सबस्टन्सेस आर मेड अप फ्रॉम कार्बन. पहा फॉर एक्झाम्पल वूड, सेकंड वन इज दी क्लोथ्स, थर्ड वन इज दी व्हेरियस टाईप्स ऑफ व्हेजिटेबल्स, व्हेरियस टाईप्स ऑफ काय म्हणत आपण प्रोटीन्स, डाळी वगैरे ज्या असतात त्या पण सगळ्या कशापासून बनलेल्या असतात, पेपर, सगळं पेपर, त्याच्यानंतर कागद, रेशीम, लोकर, ह्या सगळ्या ज्या वस्तू असतात
मोस्ट ऑफ दी 100% मधल्या 95% जे सब्स्टन्सेस असतात याच्यामध्ये कार्बन असतो. आता मग या कार्बनचं काय केलं जातं, डिकम्पोजिशन केलं जातं. कार्बनचं डिकम्पोजिशन कोणाच्या सहाय्याने केलं जातं, सीवेजमध्ये जे काही असणारे घटक आहेत, जे काही पदार्थ आहेत, कोणते पदार्थ असतील, इंडस्ट्रीयल वेस्ट असेल, डोमेस्टिक वेस्ट असेल, त्याचं मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्याने डिकम्पोजिशन केलं जातं. आणि डिकम्पोजिशन केल्यानंतर त्यातून काय केलं जातं, कार्बनचं डिकम्पोजिशन केल्यानंतर काय होतं, तर तिथं मिथेन हा गॅस प्रोड्यूस केला जातो. आणि हा जो काही तयार झालेला मिथेन गॅस आहे तो व्हेरियस पर्पजेससाठी वापरला जातो. दिस इज द फर्स्ट पॉईंट. पहा त्याच्यानंतर आता इथं जे मायक्रोब्स वापरले जातात सीवेज मॅनेजमेंटसाठी, सांडपाणी व्यवस्थापनासाठी जे काही मायक्रोब्स वापरले जातात हे कसे असतात, आता सांडपाणी आहे ते उघड्यावरती कुठं गेलं तर त्याच्यावर काय होणार, लगेच इन्फेक्शियस डिसीजेस लगेच फॉर्म होणार आहे. मग सांडपाण्याचं व्यवस्थापन किंवा सीवेज मॅनेजमेंट करताना जे काही मायक्रोब्स वापरले जातात ते कसे मायक्रोब्स असतात, तर द मायक्रोब्स आर यूज विच डिस्ट्रॉय द पॅथोजन ऑफ कॉलरा अँड टायफॉइड. असे तिथं पॅथोजन्स असे तिथं मायक्रोब्स वापरले जातात की जे काय करतात, जे साथीचे रोग पसरवणारे जे पॅथोजन्स असतात, ओके, त्यांना काय करतात, डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात, जेणेकरून वेगवेगळ्या पद्धतीचे साथीचे रोग, इन्फेक्शियस डिसीज पसरणार नाहीत, अशा पद्धतीचे तिथं मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात. मग कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम वापरले जातात, तर फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया विच डिकम्पोजेट्स दी झेनोबायोटिक केमिकल्स इन सीवेज. सी सीवेजमध्ये असणारा एक ऑर्गॅनिक कंपाऊंड असतो विच आर नॉट नॅचरली फॉर्म, तो आहे झेनोबायोटिक कंपाऊंड किंवा झेनोबायोटिक केमिकल हे सीवेजमध्ये प्रेझेंट असतं. याच्यामध्ये फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया काय करतात, त्याला डिकम्पोज करण्याचं काम करतात. मग त्याला डिकम्पोज केल्यानंतर वरती जे आहे सगळी घाण जी आहे ती खाली बसते, ओके, जे काही गाळ असेल, घाण असेल राहिलेली ती सगळी खाली बसते आणि वर काय राहणार आहे, फक्त वॉटर राहणार आहे, ओके. जी काही खाली बसलेली घाण आहे, जो काही गाळ आहे, जो काही साका आहे, त्याला स्लज असं म्हटलं जातं. स्लज इज सेटल डाऊन इन दिस प्रोसेस, ओके. ते काय होतं, या प्रोसेसमध्ये, या प्रक्रियेमध्ये, या वरच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्लज सगळा काय होतो, खाली राहतो, तो काय होतो, सेटल डाऊन होतो खाली. अँड धीस स्लज कॅन अगेन बी यूज ॲज अ फर्टिलायझर. मग हा जो काही स्लज आहे हा फर्टिलायझर म्हणून आपण वापरू शकतो. का हो, कारण की त्याच्यामध्ये जे काही हार्मफुल पॅथोजन्स होते, काही जे काही वेगवेगळे इन्फेक्शियस डिसीज पसरवणारे पॅथोजन होते, ते काय केले आपण, किल केले. कोणाच्या सहाय्यानं, विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. कुठल्या मायक्रो ऑर्गॅनिझम वापरल्या, तिथं आपण फेनॉल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया वापरल्या, बरोबर. आणि जो काही खाली सेटल डाऊन झालेला स्लज आहे तो काय केला आपण, आपण इट कॅन बी अगेन यूज ॲज अ फर्टिलायझर. मग पहा खाली सेटल डाऊन काय झाला, सगळा स्लज सेटल डाऊन झाला, वरती काय राहिलं, फक्त क्लीन वॉटर राहिलं की जे सगळं त्याच्यामधून स्वच्छ केलेलं पाणी आहे विथ द हेल्प ऑफ कोणाच्या सहाय्यानं, मायक्रो ऑर्गॅनिझमच्या सहाय्यानं. दिस वॉटर आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट, या वॉटरवरती आपण काय केलं, मायक्रोबियल ट्रीटमेंट केली ना. दिस वॉटर आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट इज यूज्ड ॲज ऑर इट इज अ एन्व्हायरमेंटल सेफ. पहा हे जे काही पाणी शिल्लक राहिलेलं आहे, आता जे सांडपाणी याचं व्यवस्थापन केलं आपण, ओके, म्हणजे ते थोडक्यात काय केलं, मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून त्यातलं जे काही हार्मफुल सबस्टन्सेस, हार्मफुल पदार्थ होते, त्यातले सगळे आपण काय केले, किलिंग केले. आणि हे जे काही वॉटर राहिलं आहे, वॉटर आफ्टर मायक्रोबियल ट्रीटमेंट जे राहिलेलं आहे, हे कसं असतं, हे एन्व्हायरमेंट सेफ वॉटर असतं. हे एन्व्हायरमेंटला कोणत्याही पद्धतीचे साईड इफेक्ट्स, कोणत्याही पद्धतीची हानी, कोणत्याही पद्धतीचे दूषित किंवा घातक परिणाम पोचवत नाहीत. अशा पद्धतीने हे सगळं काय केलं जातं, सीवेज मॅनेजमेंट केलं जातं. लक्षात आलेलं आहे काही नाही, सीवेज मॅनेजमेंट म्हणजे काय हो, तर मॅनेजमेंट ऑफ सीवेज विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, ओके, लक्षात आलेलं आहे. नंतर आपण जो महत्त्वाचा पॉईंट पाहणार आहे तो म्हणजे क्लीन टेक्नॉलॉजी. आता सी वॉट इज मीन बाय क्लीन टेक्नॉलॉजी. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऐकलं होतं, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी ऐकलं होतं, बेसिक टेक्नॉलॉजी ऐकलं होतं. हे क्लीन टेक्नॉलॉजी काय आहे, तर टेक्नॉलॉजीचा वापर करून एन्व्हायरमेंट क्लीन करणं. आता एन्व्हायरमेंट क्लीन करायचं म्हणजे ॲक्च्युअल काय करायचं, तर इथं देखील आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स वापरायचे आहेत. मायक्रो ऑर्गॅनिझम कशासाठी वापरायचे, तर मायक्रो ऑर्गॅनिझम यूज फॉर द कंट्रोल ऑफ एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि सॉईल पोल्युशन. ह्या तिघांच्या कंट्रोलसाठी किंवा ह्या तिघांच्या कंट्रोलिंगसाठी आपण काय वापरणार आहे, मायक्रोब्स वापरणार आहे. आणि ही जी काही टेक्नॉलॉजी आहे याला क्लीन टेक्नॉलॉजी असं म्हटलं जातं. वळणं मग आपण वन बाय वन यातले जे काही पॉईंट्स आहेत, कशा पद्धतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला हेल्प करतात ते आपण बघूयात.
See, one question is arise here. Why microbes are used? Microbes is ka use karayche? Microbes means microorganism. Because microbes are used to remove sulfur from fuel. Paha? Ata fuel madhe jo harmful substance asto to sulfur asto. Microorganism kaay karta? त्या फ्युएल मधून सल्फर काढण्याचं काम करतात. व्हेरी सॉरी, काय करतात ते? फ्युएल मधून सल्फर रिमूव्ह करतात. आणखी काय काम असतं मायक्रो ऑर्गॅनिझमचं? तर काही जे जड मेटल्स असतात किंवा हेवी मेटल्स असतात, कॉपर असेल, आयर्न असेल, देन झिंक आहे, युरेनियम आहे. युरेनियम हा रेडिओएक्टिव मटेरियल आहे किंवा हा रेडिओएक्टिव केमिकल आहे. तर असे जे काही मेटल्स आहेत ते काय केले जातात? त्यांचं कन्व्हर्जन केलं जातं विथ द हेल्प ऑफ डिफरंट टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम अँड इट्स कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड्स. काही जे मेटल्स आहेत की जे हेवी आहेत, जे हार्मफुल आहेत, त्यांचं कन्व्हर्जन त्याच्या कंपाऊंडमध्ये केलं जातं विथ द हेल्प ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. अँड दॅट मायक्रो ऑर्गॅनिझम आर नथिंग बट दी थायोबॅसिलाय अँड सल्फोबॅसिलाय. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं बरं का, कोणते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की जे मेटलचं कन्व्हर्जन त्यांच्या कंपाऊंडमध्ये करतात. द थायोबॅसिलाय अँड सल्फोबॅसिलाय कन्व्हर्टेड मेटल इन टू इट्स कंपाऊंड्स. लक्षात ठेवायचं, हे लक्षात आलेलं आहे क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे. आता दुसरं आहे याच्यामधलंच, तिथं तुमच्या पुस्तकामध्ये एक भला मोठाच्या मोठा असा पॅसेज दिलेला आहे क्लीन टेक्नॉलॉजीचा, तुमच्या तो लक्षात येणार नाही. क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? टेक्नॉलॉजीचा वापर करून. आता टेक्नॉलॉजीचा वापर करायचा म्हणजेच काय करायचं? मायक्रोबायोलॉजी वापरायची. मायक्रोबायोलॉजी इट इज अ वन काइंड ऑफ अ बायोटेक्नॉलॉजी. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये यूज कसं करणार आहे आपण मायक्रो ऑर्गॅनिझमचा? मग ह्या वेगवेगळ्या मायक्रो ऑर्गॅनिझमचा सायंटिस्टनी शोध लावला की कशा पद्धतीनं मायक्रो ऑर्गॅनिझम यूजफुल आहेत एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन हे सगळं कंट्रोल करण्यासाठी मायक्रो ऑर्गॅनिझम कशा पद्धतीनं हेल्प करतात हे त्यांनी शोधून काढलं. आणि ते जे शोधून काढलेलं आहे त्या टेक्नॉलॉजीला त्यांनी नाव दिलेलं आहे क्लीन टेक्नॉलॉजी. लेट सी सेकंड पॉईंट, स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल. आता पहा, स्पिलिंग ऑफ पेट्रोलियम ऑइल म्हणजे काय? पहा, जे काही मोठमोठे शिप ॲक्सिडेंट्स होतात, वेन एवर द ॲक्सिडेंट्स ऑफ शिप टेक्स प्लेस, काय होतं जेव्हा शिपचे ॲक्सिडेंट्स होतात? आता समुद्रामध्ये काय असतं? तर ONGCs असतात, ओके, ऑइल फॅक्टरीज असतात. त्या ऑइल फॅक्टरीजमधून काय होतं? लिकेज होतं जेव्हा, काय होतं? ॲक्सिडेंट्स होतात. त्याच पद्धतीनं इंडस्ट्रियल इन्फ्लुएंट जे असतात ते पण काय होतात? सी वॉटरमध्ये, रिव्हर वॉटरमध्ये ते सोडली जातात. रिव्हर वॉटरमधून ते कलेक्ट कुठं केले जातात? तर सीमध्ये केले जातात. आणि अशा पद्धतीनं त्या सी वॉटरवरती एक असा घाणेरडा मोठाच्या मोठा ऑइलचा लेयर जमा होतो बाळांनो, ओके. मग हा ऑइलचा लेयर जमा होतो, मग इट इज डेंजरस टू ॲक्वॅटिक इकोसिस्टीम. जी काही मराईन इकोसिस्टीम आहे त्याला हे काय असतं? डेंजरस असतं. मग हे जे ऑइलचा थर जमा झालेला आहे हे कशा पद्धतीनं काढता येईल? त्यासाठी सायंटिस्टने काही मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज केला. मग कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत की हे काय करतात? हे जे घाण ऑइलचा थर जमा झालेला आहे हे सोल्युबल करायचं काम करतात. तर दॅट स्पेसीज आर नथिंग बट दी सुडोमोना स्पेसीज. अँड दॅट सुडोमोना स्पेसीजचं नाव आहे अल्क्यानोबोरॅक्स बर्केमेन्सिस, ओके. ही जी आहे हे काय करतात? तो जो ऑइलचा थर आलेला आहे हे काय करतात? रिमूव्ह करण्याचं काम करतात. अँड इट ऑल्सो डिस्ट्रॉय द पायरिमिडीन अँड अदर केमिकल्स. जे आणखी काही वेगवेगळे घातक हार्मफुल केमिकल आहेत आणि पायरिमिडीन आहे यांना डिस्ट्रॉय करायचं काम देखील कोण करतं? तर ह्या ज्या सुडोमोना स्पेसीज बॅक्टेरिया आहेत अल्क्यानोबोरॅक्स बर्केमेन्सिस, ओके, ह्या ज्या आहेत ह्या काय करतात? ते डिस्ट्रॉय करायचं काम करतात. सी आफ्टर दॅट HSB. What is mean by HSB? Hydrocarbonoclastic bacteria. ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत या काय करतात? डिकम्पोजेस दी हायड्रोकार्बन. आता ऑल ऑफ यू नो दॅट वॉट इज मीन बाय हायड्रोकार्बन. हायड्रो अँड कार्बन, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू वर्ड, हायड्रोजन अँड कार्बन. सी हायड्रोकार्बन्स, जे हायर लेवलचे हायड्रोकार्बन्स असतात ना हे हार्मफुल असतात. मग या ज्या बॅक्टेरिया आहेत हे काय करतात? या हायड्रोकार्बनना डिकम्पोज करण्याचं काम करतात. वन्स इट्स डिकम्पोजेस सच हायड्रोकार्बन इट प्रोड्युसेस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. ते काय तयार करतात? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार करतात. आफ्टर दॅट पेट. वॉट इज मीन बाय पेट? पॉलिइथिलीन टेरिथॅलेट पॉलिस्टर, मीन्स नथिंग बट दी प्लास्टिक. आता पहा, प्लास्टिक हे पण कसं आहे? प्लास्टिक हे कसं आहे? नॉन बायोडिग्रेडेबल आहे. हे लवकर त्याचं काय होतं? विघटन होत नाही.
त्याला अनंत काळ लागतो, खूप सारे वर्ष लागतात प्लॅस्टिकच्या विघटनासाठी. मग याचं जर का विघटन झालं नाही तर इट कॉजेस हार्मफुल इफेक्ट ऑन एन्व्हायरमेंट. मग अशासाठी काय करायचं, तर तिथं देखील मायक्रो ऑर्गॅनिझम वापरून हे काय केलं जातं, प्लास्टिक डिकम्पोज केलं जातं. विच मायक्रो ऑर्गॅनिझम आर यूज फॉर द डिकम्पोजिशन ऑफ प्लास्टिक, दी विब्रिओ इडेनोला. विब्रिओ इडेनोला, दिस बॅक्टेरिया डिकम्पोजेस दी प्लास्टिक अँड हेल्प अस फॉर क्लीन अवर एन्व्हायरमेंट. ओके, अँड द लास्ट वन इज दी रबर. आता पहा, प्लास्टिकमध्ये सॉरी जे काही वेस्ट आहे किंवा सीवेज आहे, जे काही वेस्ट आहे, वेट वेस्ट असेल, ड्राय वेस्ट असेल, जे काही गार्बेज आहे, जो काही कचरा आहे, या कचऱ्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे रबरचं पण वेस्ट असू शकतं. मग हे जे रबर आहे, जे गार्बेजमध्ये असणारं रबर आहे, यांना डिकम्पोज करण्याचं काम कोण करतं, तर ॲक्टिनोमायसिन, ट्रेप्टोमायसिन अँड नार्कोडिया या ज्या काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, ते काय करतात, गार्बेजमध्ये असणारं काय करतात, रबर डिकम्पोज करतात. अशा पद्धतीनं व्हेरियस टाईप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम हेल्प्स फॉर सेव अवर एन्व्हायरमेंट. क्लीन टेक्नॉलॉजी म्हणजे काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझमचा यूज करून सॉइल पोल्युशन, एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन कंट्रोल करणे, दॅट टेक्नॉलॉजी इज नोन ॲज क्लीन टेक्नॉलॉजी. सी, इथं आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये थांबूयात. दोन पॉईंट राहिलेले आहेत या टॉपिकमध्ये, ते आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात, म्हणजे तिथं तुमचा तो टॉपिक संपणार आहे. थँक्यू.